हाय स्टुडंट मागच्या लेक्चरमध्ये आपण लॉजिकल कनेक्टिव्ज आणि कंपाऊंड स्टेटमेंट घेतले होते आता या एक्स या लेक्चरमध्ये आपण कंपाऊंड स्टेटमेंट आणि लॉजिकल कनेक्टिव्ज यांच्यावरचे एक्झाम्पल्स घेणार आहे फर्स्ट टाईपमध्ये क्वेश्चन्स अशा प्रकारे विचारला जातो की ज्या पद्धतीने दे आपण सिम्पल एक सिम्पल स्टेटमेंट असेल तर त्याला सिम्बॉल स्मॉल लेटर द्यायचं समजा पी कधी कधी क्यू कधी कधी आर वगैरे अशा टाईपचे आपण सिंबॉल देत होतो जे एक सिम्पल स्टेटमेंट असेल तर त्यानंतर कंपोज स्टेटमेंटमध्ये बघितलं होतं की अँड ऑर नॉट इफ देन आणि इफ अँड ओनली हे कनेक्टिव्ह येतात आणि या कनेक्टिव्ह हा कनेक्टिव्ह दोन सिम्पल स्टेटमेंटला जोडतो आणि त्यानंतर एक नवीन कंपोस्ट स्टेटमेंट फॉर्म होतं मग आता प्रकारे आपण सिम्पल स्टेटमेंटला सिम्बॉल दिले होते सेम त्या टाईपमध्ये आपण कंपोस्ट स्टेटमेंटलासुद्धा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये मान्य करणार आहे मग स कंपोज स्टेटमेंटची जर फॉर्म फॉर्ममध्ये मान्य करायची तर क्वेश्चन तो या प्रकारे विचारतात क्वेच एक्झाम्पल नंबर फर्स्ट दॅट इज एक्सप्रेस द फॉलोइंग कंपोज स्टेटमेंट्स सिंबॉलिकली विदाउट एक्झामायनिंग द ट्रुथ व्हॅल्यूज म्हणजे फक्त तुम्हाला जे दिलेले कंपोज स्टेटमेंट्स आहेत त्या सर्वांना सिंबॉलिकली मान्य करायचे मग आपण सिंबॉलिकली जर दिलेलं कंपोज स्टेटमेंट सिंबॉलिकली लिहिणार आहे तर मग छोटे छोटे सिंबॉल्स वगैरे यायला पाहिजे सेम त्या टाईपमध्ये जर फर्स्ट क्वेश्चन मी सॉल्व करतो या पद्धतीने फर्स्ट क्वेश्चन इज टू इज एन इवन नंबर किंवा फर्स्ट कंपोन्ड स्टेटमेंट इज टू इज अँड इवन नंबर अँड ट्वेंटी फायव्ह इज अ परफेक्ट स्क्वेअर यामध्ये या एक्झाम्पलमध्ये जर विचार केला समजा तर आपल्याला या पूर्ण कंपोज स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचं आहे मग फॉर्म फॉर्ममध्ये लिहिण्यासाठी जे पूर्ण कंप्लीट कंपोन्ड स्टेटमेंट दिलेलं असतं त्या कंप्लीट कंपोज स्टेटमेंटला आपण तीन भागात डिवाइड करणार आहे कसं ते बघ हे झालं फर्स्ट सिम्पल स्टेटमेंट ओके त्यानंतर हा झाला कनेक्टिव्ह जो की दोन सिंपल स्टेटमेंटला जोडतो मग दिस इज द फर्स्ट सिम्पल स्टेटमेंट देन इट इज कनेक्टिव्ह अँड ट्वेंटी फाईव्ह इज अ परफेक्ट स्क्वेअर इज द सेकंड सिम्पल स्टेटमेंट मग आता हे जे आलेले आहेत दोन सिम्पल स्टेटमेंट दॅट इज फर्स्ट इज धिस सेकंड इज धिस अँड देर इज वन कनेक्टिव्ह दॅट इज नथिंग बट द अँड मग या सर्वांना आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये मांडणी करायची मग सिम्बॉलिक फॉर्ममध्ये मांडणी कशी करतो आपण ते लक्ष द्या ठीक आहे मग जो पहिला सिंपल स्टेटमेंट येतो त्या पहिल्या सिंपल स्टेटमेंटला आपण सिंबॉल देणार त्यानंतर सेकंड सिंपल स्टेटमेंट त्यालासुद्धा एक सिम्बॉल द्या नंतर जो कनेक्टिव्ह असतो साठी तर सिम्बॉल सर्वांना माहीतच आहे मग या टाईपचं एक्झाम्पल फर्स्ट जर सॉल्व करायचं असेल तर त्यामध्ये आपण काय करणार जे पहिलं सिंपल स्टेटमेंट असेल ते तुम्हाला ओळखायचं आहे की कनेक्टिवने कोणकोणत्या सिम्पल स्टेटमेंटला जोडलेलं आहे त्यामध्ये पहिला कनेक्टिव्ह जर पहिला जर सिम्पल स्टेटमेंट किंवा पहिला जर स्टेटमेंट घेतलं सिम्पल स्टेटमेंट तर ते हे असं आहे की टू इज अँड इव्हन नंबर ओके मग हा जो टू इज अँड इव्हन नंबर हे जर घेतलं तर एक सिम्पल स्टेटमेंट झालं या सिम्पल स्टेटमेंटला मी एक सिम्बॉल देतो किंवा लेटर देतो दॅट लेटर इज पी नेहमीकरता आपण पी आणि क्यूच वापरतो पी क्यू आर समजा ओके फर्स्ट इज पी स्टेटमेंट वी राईट इट एज टू इज अँड इवन नंबर ओके दिस इज नथिंग बट द फर्स्ट नाव जिस्त सेकंड सिंपल स्टेटमेंट आलेलं आहे त्यालासुद्धा नाव द्या त्याला नाव द्यायचं असेल तर मी दुसरं एखादं नाव घेतो दॅट इज नथिंग बट द क्यू क्यू इज नथिंग बट द सेकंड सिंपल स्टेटमेंट दॅट इज ट्वेंटी फायू इज अ परफेक्ट स्क्वेअर ओके सेकंड सिंपल स्टेटमेंट कोणतं आहे ट्वेंटी फायू इज अ परफेक्ट स्क्वेअर मग आता राहिला प्रश्न या पूर्ण कम्प्लीट कंपाऊंड स्टेटमेंटचा सिंबॉलिक फॉर्म मग सिंबॉलिक फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल किंवा आपण डायरेक्ट लिहितो देर फोर द सिंबॉलिक फॉर्म ऑफ द गिवन कंपाउंड स्टेटमेंट असं लिहा देर फोर द सिंबॉलिक फॉर्म ऑफ द गिवन कंपाउंड स्टेटमेंट ऑफ द गिवन कंपाऊंड स्टेटमेंट इज ऑफ द गिवन कंपाऊंड स्टेटमेंट इज किंवा इज इक्वस टू वगैरे पण सुद्धा घेतलं तरी चालेल इज लॉजिकली इक्वेलन्ट टू किंवा इज इक्वल्स टू ओके फर्स्ट टू इज अँड इवन नंबरला आपण सिंबॉल प्रोव्हाइड केला दॅट सिम्बॉल इज नथिंग बट द पी देअर फोर मी त्याला पी घेतो त्यानंतर हा जो आलेला आहे कनेक्टिव्ह वर्ड दॅट कनेक्टिव्ह वर्ड इज अँड अँडसाठी आपण सिंबॉल घेतला होता दॅट इज नथिंग बट द कंजंक्शन देअर फोर राईट इयर दिस इज द अँड

ओके okay, आणि हे जे कम्पोस्ट स्टेटमेंट फॉर्म झालं होतं ते पहिलं सिम्पल स्टेटमेंट हे दुसरं सिम्पल स्टेटमेंट आणि हा मध्ये होता कनेक्टिव अँड ओके सेम फॉर्ममध्ये आपण राहिलेले एक्झाम्पल्स घेणार आहे फर्स्ट एक्झाम्पल झालं यावेळे सेकंड एक्झाम्पल घेऊ त्यामध्ये जर आलो तर त्या एक्झाम्पलमध्ये पहा अ स्कूल इज अ ओपन ऑर देर इज अ हॉलिडे मग या ठिकाणीसुद्धा सगळ्यात आधी आपलं तेच काम असणार की फर्स्ट ऑफ ऑल वी आयडेंटिफाय द सिम्पल स्टेटमेंट अँड कनेक्टिव्ह ओके मग कोणकोणते सिंपल स्टेटमेंट वापरलेले आहेत आणि कोणकोणता कनेक्टिव्ह आपण घेतलेला आहे त्याच्यावरून आपण आयडेंटिफाय करणार मग सेकंड स्टेटमेंटचा विचार केला तर अ स्कूल इज ओपन ऑर देर इज अ हॉलिडे असं दिलेलं आहे मग अ स्कूल इज ओपन इज द फर्स्ट सिंपल स्टेटमेंट त्यानंतर देर इज अ हॉलिडे इज द सेकंड सिंपल स्टेटमेंट ओके मग यांना जोडण्यासाठी जो कनेक्टिव वापरलेला आहे तो कनेक्टिव्ह आलेला आहे अँड म्हणून मग जो पहिलं सिंपल स्टेटमेंट असेल त्याला आपण नेहमी करता नाव देतो फर्स्ट इज पी दुसरं सिंपल स्टेटमेंट आहे त्याला नाव द्या क्यू मग या पद्धतीने आपण घेत जाणार मग फर्स्ट सिंपल स्टेटमेंट जर घेतला आपण सेकंड एक्झाम्पलमध्ये तर ते असं दिसतं द स्कूल इज ओपन मग ज्यावेळेस आपण सेपरेटली घेतो त्यावेळेस त्याच्यासोबत ए न वापरता आपण डी आहे दी स्कूल इज ओपन ओके सेकंड सिंपल स्टेटमेंट ओळखलं असेल तर देअर इज अ होलिडे सेकंड सिम्पल स्टेटमेंट इज देअर इज अ हॉलिडे हा झाला सेकंड सिम्पल स्टेटमेंट दॅट देअर इज अ हॉलिडे याला आपण सिंबॉल दिला दॅट इज क्यू हा पहिलं सिम्पल स्टेटमेंट होतं द स्कूल इज ओपन त्याला नाव दिलेलं आहे मी पी मग आता आला कनेक्टिव्ह किंवा पूर्ण कंपोंड स्टेटमेंटचा सिंबॉलिक फॉर्म मग पूर्ण स्टेटमेंट स्टेटमेंटचा सिंबॉलिक फॉर्म जर लिहायचा असेल तर स्कूल इज ओपन ऑर देअर इज अ हॉलिडे मग पहिलं जे सिम्पल स्टेटमेंट आहे अ स्कूल इज ओपन त्याला आपण सिंबॉल दिलेलं आहे पी देअर फॉर मी या ठिकाणी लिहितो पी ओके okay. त्या दोघांना जोडण्यासाठी मध्ये कनेक्टिव्ह आलेला आहे और ऑरचा सिंबॉल सर्वांना माहिती आहे किंवा डिजंक्शन म्हणतो आपण त्याला दिस इज नथिंग बट द ऑर त्यानंतर देअर इज अ हॉलिडे देअर इज अ हॉलिडेलासुद्धा सिंबॉल दिलेला आहे दॅट सिंबॉल इज क्यू मिस इट इज पी ऑर क्यू अँड दिस इज नथिंग बट द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिव्हन कंपाऊंड स्टेटमेंट ओके दिस इज नथिंग द सिंबॉलिक फॉर्म याला म्हणतो आपण सिंबॉलिक फॉर्म म्हणजे दिलेलं पूर्ण कंपोज स्टेटमेंट ते वर्डमध्ये असतं किंवा व्हर्बल फॉर्ममध्ये असतं ते व्हर्बल फॉर्मला आपण कन्वर्ट करणार आहे सिंबॉलिक फॉर्ममध्ये हे होतं सेकंड एक्झाम्पल त्यानंतर येतो मी नेक्स्ट थर्ड एक्झाम्पलवर ओके थर्ड एक्झाम्पलमध्ये या परत थर्ड एक्झाम्पलचा विचार केला तर दिल्ली इज इन इंडिया बट ढाका इज नॉट इन श्रीलंका ओके मग आता या एक्झाम्पलमध्ये थोडंसं चेंज आलेलं आहे किंवा तुम्हाला ओळखताना सिंपल स्टेटमेंट ओळखायचे आणि अलवेज रिमेंबर दॅट जेव्हाही आपण सिंपल स्टेटमेंटला सिंबॉल देणार त्यावेळेस ते पॉझिटिव्हज घ्यायचे निगेटिव्ह आपण स्टेटमेंट सिंपल स्टेटमेंट घेणार नाही आहे सहस ओके मग जर सेकंड एक्झाम्पलमध्ये आलो तर दिल्ली इज इन इंडिया बट ढाका इज नॉट इन इंडिया नॉट इन श्रीलंका ओके मग या ठिकाणी फर्स्ट सिंपल स्टेटमेंट ओळखा कनेक्टिव्ह ओळखा आणि सेकंड सिंपल स्टेटमेंट ओळखा मग फर्स्ट सिंपल स्टेटमेंट सर स्ट्रेट फॉरवर्ड आलेलं आहे दॅट इज दिल्ली इज इन इंडिया मग आपण त्याला पहिला सिम्बॉल देणार दॅट इज पी दॅट इज दिल्ली इज इन इंडिया दिस इज नथिंग बट द सिम्पल आणि मी आत्ता सांगितलं ज्यावेळेस आपण कंपाऊंड स्टेटमेंटमधून सिंपल स्टेटमेंट लिहिणार त्यावेळेस ते नेहमी करता पॉझिटिव्ह लिहायचे आहेत मग पॉझिटिव्ह लिहायचे असेल तर आपण कनेक्टिव्हचा विचार करू ते फर्स्ट सिंपल स्टेटमेंट झालं कनेक्टिव्ह कधी कधी अँड असतो अँडला अँडचंच काम आपण बटने पण घेतो कधी कधी बट पण सुद्धा करतो म्हणजे हा बट आलेला आहे अँडसाठी मी धिस बट इज नथिंग बट द कनेक्टिव्ह मग आला सिक्वन सेकंड सिंपल स्टेटमेंट दॅट इज ढाका इज नॉट इन श्रीलंका मग ढाका इज नॉट इन श्रीलंका तर ढाका इज नॉट इन श्रीलंका हे निगेटिव्ह आलेलं आहे मग आपण त्याचं पॉझिटिव्ह करून क्यू हे त्याला सिम्बॉल देणार आहे मग ढाका इज नॉट इन श्रीलंका तर आपलं जे ओरिजिनल स्टेटमेंट असणार आहे सिंपल स्टेटमेंट त्या सिम्पल स्टेटमेंट इज ढाका Okay. इज इन श्रीलंका ओके कारण या ठिकाणी हा नॉट आलेला आहे नॉट इज ऑल्सो द कनेक्टिव्ह आपण कनेक्टिव्ह म्हणून त्याला वापरलेला आहे परंत तो एकाच सिंगल स्टेटमेंटवर ऑपरेट होत असतो मग आता ढाका इज इन श्रीलंकाच च निगेटिव्ह स्टेटमेंट ढाका इज इन श्रीलंकाचं निगेटिव्ह स्टेटमेंट काय असेल दॅट इज ढाका इज नॉट इन श्रीलंका ओके okay. ढाका इज नॉट इन श्रीलंका दिस इज नथिंग बट द ढाका इज इन श्रीलंका अँड ढाका इज नॉट इन श्रीलंका मग दिल्ली इज इन श्रीलंका स निगेशन काय होतं ढाका इज नॉट इन श्रीलंका म्हणजे जे बट नंतर आलेले आहे दॅट इज नथिंग बट द निगेशन ऑफ क्यू ओके दॅट इज नथिंग बट द निगेशन ऑफ क्यू मग आता परत एकदा सिंबॉलिक फॉर्म मग सिंबॉलिक फॉर्म जर लिहायचा असेल आपल्याला तर आपण सिंबॉलिक फॉर्ममध्ये परत तोच विचार करणार आहे सिम्बॉलिक फॉर्म इज नथिंग बट द सिम्बॉलिक फॉर्म कसा लिहिणार आता स्टेटमेंट ओळखून झालेले आहेत पहिलं सिंपल स्टेटमेंट दिल्ली इज इन इंडिया सेकंड सिंपल स्टेटमेंट ढाका इज इन श्रीलंका आपल्याला या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये ढाका इज इन श्रीलंका न देता त्यांनी ढाका इज नॉट इन श्रीलंका दिलेला आहे मग ढाका इज नॉट इन श्रीलंका आपण त्याला सेकंड स्टेटमेंट घेणार ओके मग फर्स्ट स्टेटमेंट दे आलेलं आहे ते दिल्ली इज इन इंडिया इज नथिंग बट द पी ओके okay, त्यामध्ये दोघांना जोडण्यासाठी कनेक्टिव्ह वापरलेला आहे बट बट म्हणजेच आपण घेत असतो इन मॅथमॅटिक्स इट इज नथिंग बट द अँड म्हणजेच तो कंजंक्शनमध्ये येतो मीन्स इट इज पी अँड राहिला प्रश्न हे सेकंड स्टेटमेंट हे सेकंड स्टेटमेंटचं सिम्बॉल आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेलं दॅट इज निगेशन क्यू मीन्स दिस ग्युज अस पी अँड निगेशन क्यू ओके हां जर इथे नसता नॉट तर मग आपण सरळ सरळ पी अँड क्यूज घेतलं असतं ओके दिस वॉज द थर्ड एक्झाम्पल राहिला प्रश्न शेवटचा आणि लास्ट एक्झाम्पल दॅट एक्झाम्पल इज नथिंग द सिम्बॉलिक फॉर्मच लिहायचे आहेत फक्त जस्ट मग लास्ट लास्टवाला एक्झाम्पल जे आलेलं आहे दॅट इज नथिंग द दिस इज पी अँड क्यू मग लास्ट एक्झाम्पल जे आलेलं आहे ते लास्ट एक्झाम्पल हे अशा पद्धतीने ओके दिस इज द फर्स्ट मॅथमॅटिकल स्टेटमेंट दिस इज सेकंड मॅथमॅटिकल सिंपल स्टेटमेंट हे सुद्धा एक सिंपल आहे आणि हे सुद्धा सिम्पल आहे आपल्याला सध्या ट्रुथ व्हॅल्यूजची गरज नाही आहे सध्या आपण फक्त सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिणार मग सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसं लिहायचं तर स्टेटमेंटला नावं द्या सिंपल स्टेटमेंटला आणि त्यानंतर कनेक्टिव्ह जो असेल त्याच्यानुसार त्याला सिम्बॉल द्या ओके okay. मग फर्स्ट इज मध्ये दोघांना जोडण्यासाठी कनेक्टिव्ह आलेला आहे दॅट इज इफ अँड ओनली इफ मग कनेक्टिव्हचं काम तर इफ अँड ओनली इफ करतो मग या इफ अँड ओनली इफच्या आधी एक सिंपल स्टेटमेंट आणि नंतरचं एक सिम्पल स्टेटमेंट या दोघांना आपण आधीच सिंबॉल देणार मग पहिला सिम्बॉल देऊ आपण पी दॅट इज थ्री प्लस एट इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू ओके दिस इज फर्स्ट सिम्पल स्टेटमेंट सेकंड सिम्पल स्टेटमेंट आहे फायू इंटू फोर इज लेस ऑर इक्वल्स टू ट्वेंटी फाईव्ह म्हणजेच मी त्याला असली तो फायू इंटू फोर इज लेस ऑर इक्वल्स टू ट्वेंटी फायव्ह इट वॉज द सेकंड सिम्पल स्टेटमेंट ओके नाव आता राहिला प्रश्न सिंबॉलिक फॉर्म तो सिंबॉलिक फॉर्म लिहायचा आपल्याला या कम्प्लीट कंपोंड स्टेटमेंटचा मग या कंप्लीट कंपोंडस् स्टेटमेंटचा सिंबॉलिक फॉर्म लिहिण्यासाठी परत एकदा मला तेच काम करायचं आहे की मी त्याला सिंबॉल देत जाणं मग पहिल्या सिंपल स्टेटमेंटला आपण सिंबॉल दिलेला आहे दॅट इज नथिंग बट द पी आणि नेहमी करता सगळेच पीच वापरतात मॅक्झिमम मोस्ट ऑफ द टाइम ओके इफ अँड ओनली इफ इफ अँड ओनली इफचा विचार केला तर इफ अँड ओनली इफसाठी आपण सिंबॉल घेतो टू साइडेड एरो दॅट इज नथिंग बट धिस इज

आता फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला फक्त सिंबॉलिक फॉर्म विचारलं होतं यामध्ये आपण त्याच्यापेक्षा एक स्टेप समोर जाणार आहे ते कसं की आधी तुम्ही जे कंपोज स्टेटमेंट दिलेलं असणार आहे त्याचा परत एकदा सिंबॉलिक फॉर्म लिहा आणि एकदा सिंबॉलिक फॉर्म लिहिल्यानंतर आपण त्यावरून क त्याचे ट्रुथ व्हॅल्यूज लिहिणार आहे मग फर्स्ट एक्झाम्पल अशा पद्धतीने घेऊ थ्री इज अ प्राईम नंबर अँड फोर इज अ रॅशनल नंबर हे फर्स्ट एक्झाम्पल आहे त्यामध्ये जर स्ट्रेट फॉरवर्ड आपण रीड करत गेलो तर थ्री इज अ प्राईम नंबर हे एक पहिलं सिंपल स्टेटमेंट दिसतंय पुढे आलो तर कनेक्टिव्ह आलेला आहे कनेक्टिव्हचं नाव आहे अँड आणि फोर इज द रॅशनल नंबर हे सेकंड सिंपल स्टेटमेंट आणि या सर्व मिळून जे तयार झालेलं आहे ते झालेलं आहे होल कंपाउंड स्टेटमेंट मग आधी होल कंपाउंड स्टेटमेंटचं आपण सिम्बॉलिक फॉर्म लिहू नंतर त्याच्यावरून ट्रुथ व्हॅल्यूज ओके मग एकेका स्टेटमेंटचा विचार करणे आणि ज्यावेळेस कंपौंड स्टेटमेंट आपण घेतलं होतं ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ कंपोज स्टेटमेंट त्यामध्ये सांगितलं होतं की ट्रूथ व्हॅल्यू ऑफ कंपा स्टेटमेंट ऑलवेज डिपेंड ऑन इट्स कंपोनंट स्टेटमेंट अँड द कनेक्टिव्ह युज्ड ओके यावर ते डिपेंड असतं मग आपण सिंबॉलिक फॉर्ममध्ये आधी कन्वर्ट करूया फर्स्ट लेटस्ट सपोज दॅट पहिलं जे सिम्पल स्टेटमेंट असतं त्याला मी सिम्बॉल देतो दॅट इज पी आणि पी सिंबॉल दिला तर मी त्याला लिहितो पूर्ण कम्प्लिटली थ्री इज अ प्राईम नंबर ओके हे झालं पहिलं सिम्पल स्टेटमेंट त्याला आपण सिंबॉल वापरलेलं आहे दॅट सिंबॉल इज नथिंग बट द पी ओके त्यानंतर सेकंड सिंपल स्टेटमेंट आलेलं आहे ते सेकंड सिंपल स्टेटमेंट आलेलं आहे फोर इज अ रॅशनल नंबर ओके मग फोर इज अ रॅशनल नंबर मग आता ट्रुथ व्हॅल्यू लिहित असताना आधी आपण कंपोनंट स्टेटमेंट किंवा सब स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज लिहून नंतर त्याचा सिम्बॉलिक फॉर्म आणि त्याची ट्रुथ व्हॅल्यूज ओके जर फर्स्ट सिंपल स्टेटमेंट विचार केला तर फर्स्ट ऑफ ऑल वी फाइंड द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फर्स्ट सिंपल स्टेटमेंट दॅट इज पी मग पी स्टेटमेंट काय दिलेलं आहे थ्री इज अ प्राईम नंबर मग आता खरंच थ्री प्राईम नंबर आहे का जर खरंच थ्री प्राईम नंबर असेल तर हे सिंपल स्टेटमेंट ट्रू आहे म्हणजेच त्याची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टीने डिनोट करणार जर समजा ते फॉल्स असेल तर आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल एफने डिनोट करणार मग आता सध्या हे जे पी स्टेटमेंट आलेलं आहे ते स्टेटमेंट असं आहे थ्री इज अ प्राईम नंबर आणि सर्वांनाच माहिती आहे की थ्री हा प्राइम नंबर आहे प्राईम नंबर कशाला म्हणायचं हे सर्वांना माहिती आहे की अ नंबर विच इज डिव्हिजिबल बाय वन अँड इट्स सेल्फ इज कॉल्ड ॲज प्राईम नंबर फोर थ्री इज अ प्राईम नंबर फोर इज दिस स्टेटमेंट इज ऑलवेज अ ट्रू स्टेटमेंट फोर इज ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी ओके सेकंड सिंपल स्टेटमेंट वर यू दॅट सेकंड स्टेटमेंट सेकंड सिंपल स्टेटमेंट इज क्यू क्यू क्यूमध्ये काय घेतलं आपण की सेकंड घेतलं सेकंड इज फोर इज रॅशनल नंबर फोर इज रॅशनल नंबर फोर रॅशनल नंबर आहे का मग व्हॉट इज बाय द रॅशनल नंबर अ नंबर विच इज रिटन इन दिस फॉर्म पी डिवायडेड बाय क्यू बट पी अँड क्यू बोथ आर इंटेजर्स अँड क्यू इज नॉन झिरो असे जे नंबर्स असतात ते सगळेच्या सगळे रॅशनल नंबर्स असतात मग हा जो फोर आलेला आहे फोरला मी असं लिहू शकतो का पी डिवायडेड बाय क्यूमध्ये येस ऑब्व्हियसली फोर इज रिटन एज फोर अपॉन वन अँड वन इज नॉट इक्वल्स टू झिरो देअर फोर दिस फोर इज अ रॅशनल नंबर म्हणजे हा फोर जो आलेला हा रॅशनल नंबर आहे म्हणून क्यू स्टेटमेंटसुद्धा ट्रू चाललेला आहे मीन्स सेकंड स्टेटमेंट दॅट इज क्यू इज ऑल्सो ट्रू ओके मग आता आला प्रश्न सिंबॉलिक फॉर्म द गिवन स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म किंवा फक्त सिम्बॉलिक फॉर्म लिहिलं तर चालेल सिंबॉलिक फॉर्म इज इक्वल्स टू व्हॉट इज द सिम्बॉलिक फॉर्म सांगू शकता थ्री इज अ प्राईम नंबर ला आपण सिंबॉल दिलेला आहे दॅट सिम्बॉल इज नथिंग बट द स्मॉल पी ओके मध्ये कनेक्टिव्ह आलेला आहे अँड अँडसाठी आपण सिंबॉल हा वापरतो किंवा त्याला कंजंक्शन म्हणतात ओके आणि जे दुसरं सिम्पल स्टेटमेंट आहे ते आलेलं आहे फोर इज अ रॅशनल नंबर फोर इज अ रॅशनल नंबर इट इज पी अँड क्यू ओके दिस इज नथिंग बट द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन कंपाउंड स्टेटमेंट दॅट सिम्बॉलिक फॉर्म इज पी अँड Okay. क्यू ओके आता राहिला प्रश्न ट्रुथ व्हॅल्यूचा तर जे पूर्ण कंपाउंड स्टेटमेंट आहे ते पूर्ण कंपोज स्टेटमेंट म्हणजे हे या पूर्ण कंपाउंड स्टेटमेंटची आपण ट्रुथ व्हॅल्यू घेणार मग या पूर्ण कंपोज स्टेटमेंटची पूर्ण कंपोज स्टेटमेंटची आपण ट्रूथ व्हॅल्यू लिहिणार आहे ते पूर्ण कंपोन्स स्टेटमेंट घेतलं तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू अशा पद्धतीनं तर ट्रुथ व्हॅल्यू ऑफ गिवन कंपोंड स्टेटमेंट एज दिलेलं कंपोज स्टेटमेंट कसं आहे पी अँड क्यू आधीच सांगितलं होतं की त्याच्या सब स्टेटमेंटवर ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड असते म्हणजे पी स्टेटमेंट ट्रू आहे किंवा फॉल्स आहे क्यू स्टेटमेंट ट्रू आहे किंवा फॉल्स आहे मग या ठिकाणी आलो तर पी स्टेटमेंट कसं दिसतंय आहे स्टे? पी स्टेटमेंट इज नाव ट्रू देअर फॉर मी रिप्लेस करतो त्याची किंमत या ठिकाणी कॅपिटल टी ओके अँड हा जसाच्या तसाच घ्यायचा आणि क्यूची जी ट्रूथ व्हॅल्यू आलेली दॅट ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू इज अगेन कॅपिटल टी ओके आणि सगळ्यांना माहिती आहे जेव्हा मध्ये दोन्ही स्टेटमेंट हे ट्रू असतात त्यावेळेस कंजंक्शन हे ट्रू असतं असं ऑलरेडी आपण एक्सप्लेन केलेलं आहे म्हणजे कंजंक्शन ज्यावेळेस कंजंक्शनचा ट्रूथ टेबल घेतला होता आपण तेव्हा सांगितलं ट्रू अँड ट्रू इज अल्वेज ट्रू अँड ट्रू इज ऑलवेज ट्रू अदरवाईज इट इज फॉल्स ओके पण ट्रू अँड ट्रू इज अल्वेज इट इज टू देअर फोर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिव्हन कंपोज स्टेटमेंट इज कॅपिटल टी ओके नाऊ सेकंड एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पलमध्ये ऑल फ्लावर्स आर रेड ऑर ऑल कौज आर ब्लॅक ओके सेकंड एक्झाम्पलमध्ये ऑल फ्लावर्स आर कौज जा सॉरी ऑल फ्लावर्स आर रेड ऑर ऑल काउज आर ब्लॅक असे दोन सिंपल स्टेटमेंट आहेत या दोन्ही सिंपल स्टेटमेंटला विथ द हेल्प ऑफ कनेक्टिव्ह हो, ऑरने कनेक्ट केलेलं आहे म्हणजे आता जर आपण ट्रू ट्रूथ व्हॅल्यू लिहायचं ठरवलं तर परत एकदा तेच की आधी सिंबॉलिक फॉर्म लिहा सिंबॉलिक फॉर्म लिहिल्यानंतर ट्रूथ व्हॅल्यूज मग मी फर्स्ट ऑफ ऑल जे पहिलं सिंपल स्टेटमेंट आलेलं आहे ऑल फ्लॉवर्स आर रेड याला मी फर्स्ट सिम्पॉल देतो दॅट इज नथिंग बट द पी म्हणजेच मी असं लिहिणं ऑल फ्लावर्स आर रेड हे होतं पहिलं सिंपल स्टेटमेंट ओके त्यानंतर सेकंड सिंपल स्टेटमेंट आलेलं आहे ऑल कौज आर ब्लॅक ठीक आहे मग सेकंड जे आलेले त्याला मी परत एकदा सिम्बॉल देतो क्यू दॅट इज ऑल काउज आर रेड ओके हे झालं सेकंड सिंपल स्टेटमेंट ऑल काउज आर रेड नेक्स्ट सिंपल स्टेटमेंट पी अँड क्यू दोघांचे ट्रूथ व्हॅल्यू ठरू आधी ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी ऑल फ्लावर्स आर रेड आता सगळेच फ्लावर्स रेड असतील असं नाही की येलो वगैरे पण असतील देअर फॉर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फर्स्ट स्टेटमेंट दॅट इज पीज फॉल्स सेकंडली ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू म्हणजे जे सेकंड स्टेटमेंट आहे ऑल काउज आर रेड आता सगळ्याच काउज सॉरी ऑल काउज आर ब्लॅक सगळ्याच काउंजचा विचार केला तर त्या सगळ्याच सगळ्या ब्लॅकच असतात तसं नाही आहे की सगळ्या सगळ्या कलरमध्ये ब्लॅक असतील काही ग्रीन वगैरे वेगवेगळ्या कलरचे व्हाईट कलरसुद्धा असतील देअर दिस इज ऑल्सो द फॉल्स स्टेटमेंट म्हणजेच यांची सुद्धा ट्रुथ व्हॅल्यू फॉल्सच येणार आहे ऑल फ्लावर्स आर रेड इज ऑल्सो फॉल्स देअर फोर पी स्टेटमेंट इज फॉल्स

त्याला जर सिम्बॉल दिलेला आहे तो ऑलरेडी क्यू दिलेला आहे म्हणजेच ऑल कॉज आर ऐवजी मी लिहितो क्यू मी दिस इज द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन कंपाऊंड स्टेटमेंट हे सेकंड एक्झाम्पल त्याचं आपण सोल्युशन्स घेतो आहे सेकंड एक्झाम्पल फर्स्ट ऑलरेडी झालेलं आहे सेकंडमध्ये सिंबॉलिक फॉर्म मिळाला प्युअर क्यू आता राहिला प्रश्न तो ट्रूथ व्हॅल्यू ऑफ होल कंपाउंड स्टेटमेंट म्हणजे या पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रुथ व्हॅल्यू मग आपण पूर्ण कंपोर्टची ट्रूथ व्हॅल्यू घेत असताना या पूर्णच्या पूर्ण कंपोज स्टेटमेंट हे सिंबॉलिक फॉर्ममध्ये तुम्हाला आता असं दिसतं मग यांचे कॅल्क्युलेशन्स करत जाणार आहे मग जो पी स्टेटमेंट आहे पी स्टेटमेंटची ट्रुथ व्हॅल्यू काय असणार आहे ते लक्ष द्या पीची ट्रुथ व्हॅल्यू दिलेली तुम्हाला इट इज नथिंग बर्ट द फॉल्स आपण फाइंड आउट केली ओके त्यानंतर क्यू स्टेटमेंट आलेलं आहे क्यू स्टेटमेंटची ट्रुथ व्हॅल्यू किती आलेली आहे परत एकदा फॉल्सच आहे मधला ऑर जसाच्या तसाच म्हणजे क्यू स्टेटमेंट इज अल्सो द फॉल्स स्टेटमेंट ओके अँड फॉल्स ऑर फॉल्स फॉल्स ऑर फॉल्स डिजंक्शनमध्ये जो ट्रूथ टेबल घेतला होता त्यामध्ये असंही सांगितलं होतं की ज्या वेळेस डिजंक्शनमध्ये दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असतात त्यावेळेस डिजंक्शनसुद्धा फॉल्स असतं अदरवाईज इट इज ट्रू म्हणजे हो या दोनपैकी एकही ट्रू असला था था तर ते ट्रू होईल पण जर दोन्ही फॉल्स असतील तर डिजंक्शन हे नेहमीकरता फॉल्स असतं म्हणून या ठिकाणी ट्रुथ व्हॅल्यूमध्ये दोन्हीच्या दोन्ही सिम्पल स्टेटमेंट फॉल्स आहेत म्हणून त्या दोघांचं डिजंक्शन हे सुद्धा फॉल्स होईल म्हणजेच जे दिलेलं पूर्ण कंपौंड स्टेटमेंट आहे त्या पूर्ण कंपाउंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू इट इज फॉल्स दॅट इज नथिंग बट द कॅपिटल एफ ही झाली सेकंड एक्झाम्पलसाठी नाव थर्ड एक्झाम्पल मग आता थर्ड एक्झाम्पलमध्ये परत एकदा काय काय दिलेले ते ऑब्झर्व करा आणि परत सिम्बॉलिक फॉर्म लिहा सिम्बॉलिक फॉर्म लिहिल्यानंतर ट्रुथ व्हॅल्यूज लिहा या पद्धतीने आपण सगळीच्या सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार मग सेकंड एक्झाम्पल झाल्यानंतर थर्ड एक्झाम्पल तिसऱ्या एक्झाम्पलवरती येऊ परत इफ मुंबई इज इन महाराष्ट्र देन दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया मग यामध्ये तुम्हाला सिंपल स्टेटमेंट ओळखायचे आहेत आणि सुद्धा ओळखायचं आहे सिंपल स्टेटमेंट जर घेतले तर सिंपल स्टेटमेंट दिसताना हे दिसतंच मुंबई इज इन महाराष्ट्र इज द फर्स्ट सिंपल स्टेटमेंट सेकंड सिंपल स्टेटमेंट कोणतं आहे दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया इट इज द सेकंड सिंपल स्टेटमेंट मग राहिला कनेक्टिव्ह कनेक्टिव्ह या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला इफ आणि देन कोणता कनेक्टिव्ह आहे इफ आणि देन मग इफदेन आलेला आहे तर इफदेनसाठी सिंबॉलिक फॉर्म माहिती आहे सर्वांना कसं लिहायचं मग जे सिम्पल स्टेटमेंट आहेत आधी त्यांना सिम्बॉलमध्ये नावं द्या किंवा त्यांना लेटर्स द्या ओके मग पहिलं सिम्पल स्टेटमेंट काय आहे मुंबई इज इन महाराष्ट्र मी मुंबई इज इन महाराष्ट्राला सिम्पल स्टेटमेंट नाव देतो दॅट इज पी ओके मग जर पी नाव दिलं मी त्याला तर असं लिहावं लागेल मुंबई इज इन महाराष्ट्र मुंबई इज इन महाराष्ट्र देन सेकंड सिंपल स्टेटमेंट आहे दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया इज नथिंग बट द सेकंड देअर फोर इट इज क्यू ते जी दुसरं सिंपल स्टेटमेंट त्याला नाव नेहमी करता क्यूज देतो दॅट इज दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया मग या दोन्ही सिम्पल स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज दोन्ही सिंपल स्टेटमेंटच्या ट्रुथ व्हॅल्यूज काय येतील पी इज दिस इज क्यू फी स्टेटमेंट खरंच ट्रू आहे का असेल तर ट्रू थॅल्यू कॅपिटल टीला आणि फॉल्स असेल तर फॉल्सला मुंबई इज इन महाराष्ट्र काय वाटतं मुंबई इज इन महाराष्ट्र इट इज क्लिअरली सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबई महाराष्ट्रातच राहत आहे देअर फोर धीस स्टेटमेंट इज नथिंग बट द ट्रू स्टेटमेंट ओके त्यानंतर सेकंड दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया ऑलरेडी माहिती आहे की दिल्ली ही कॅपिटल आहेच इंडियाची देअर फोर इज ऑल्सो द ट्रू स्टेटमेंट ओके आता राहिला प्रश्न दिलेलं स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्ममध्ये मग दिलेलं स्टेटमेंट सिंबॉलिक फॉर्ममध्ये कसं लिहायचं या फॉर्ममध्ये घ्या मग दिलेलं स्टेटमेंट जर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर ते आपण परत एकदा येऊ या ठिकाणी इफ देन ओके देनचं स्टँडर्ड फॉर्म असा असतो इफ पी देन क्यू वर्डमध्ये किंवा सिंबॉलमध्ये त्याला इफ okay? पी देन क्यू आणि याला आपण सिम्बॉलमध्ये असली तो इफपी देन क्यूला इट इज पी इम्प्लाइज क्यू ओके मग सेम त्या मध्ये याचं या एक्झाम्पलची मांडणी दिसते इफ पी देन क्यू मग इप्पी देन क्यूला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये असली तर इट इज फर्स्ट इज द पी स्टेटमेंट आणि दोघांना जोडण्यासाठी कनेक्टिव्ह वापरलेलं आहे इफ देन म्हणून मध्ये इम्प्लिकेशनचं साईन आणि लास्टली इट इज क्यू मीन्स इट इज पी इम्प्लॉईज क्यू वाचताना आपण असं वाचतो किंवा ए पी देन क्यू वाचलं तरी सुद्धा चालते पी इम्प्लॉईज क्यू इज नथिंग बट द सिम्बॉलिक फॉर्म आता राहिला प्रश्न ट्रूथ व्हॅल्यूचा की दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट मध्ये हे ट्रूथ व्हॅल्यू आपण फाइंड आऊट करणार ट्रुथ व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी पी स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे हे ऑब्झर्व करा क्यू स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे हे ऑब्झर्व करा मग फर्स्ट ऑफ ऑल मी ऑब्झर्व्ह करताना पी स्टेटमेंटवर येतो पी स्टेटमेंट कसं दिलेलं आहे पी स्टेटमेंट आपल्याला ट्रूथ पी स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू मिळाली परत क्यू स्टेटमेंटची ट्रूथ सुद्धा ट्रू मिळाली देअर फोर इट इज ट्रू इम्प्लाईज ट्रू आणि तुम्हाला यासाठी कंडिशनलचा ट्रूथ टेबल माहीत पाहिजे जे की तुम्हाला बाय हार्ट प्रिपेअर करायचे आहेत ट्रू इम्प्लाईज ट्रू ट्रू इम्प्लाईज ट्रू किती येईल तर ट्रू इम्प्लाईज फॉल्स नेहमीकरता फॉल्सच असतो अदरवाईज यामध्ये कंडिशनलमध्ये सिक्वेन्स महत्त्वाचा असतो जे पहिलं स्टेटमेंट असतं पी हे नेहमी करता ट्रूच पाहिजे आणि जे सेकंड असतं ते नेहमी करता फॉल्सच पाहिजे तरच अँसर हे फॉल्स असतं आणि इन ऑल अदर केसेस इट इज ऑलवेज ट्रू मग या ठिकाणी फर्स्ट इज ट्रू बट सेकंड इज नॉट फॉल्स देअर फॉर द इज ट्रूथ व्हॅल्यू इज अगेन कॅपिटल टी ओके देअर फॉर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिव्हन कम्पोज स्टेटमेंट इज ऑलवेज कॅपिटल टी म्हणजेच या पूर्ण कंपोज स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही कॅपिटल टी येते नेक्स्ट आता शेवटचं एक्झाम्पल दॅट इज नथिंग बट द फोर्थ ओके फोर्थमध्ये परत एकदा सिम्बॉलिक फॉर्मच आपल्याला लिहायचं आहे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये पहा फर्स्ट एक्झाम कंपोस्ट स्टेटमेंट कसं दिलेलं आहे मिल्क इज व्हाईट इफ अँड ओन्ली इफ द सन रायजेस इन द वेस्ट मिल्क इज व्हाईट यस इफ अँड ओनली इफ द सन रायजेस इन द वेस्ट मग या ठिकाणीसुद्धा आपल्याला सिम्पल स्टेटमेंट ओळखायचे आहेत फर्स्ट सिम्पल स्टेटमेंट कोण मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ हा नेहमी करता कनेक्टिव्ह फ्रेज म्हणून काम करतोय किंवा याला कनेक्टिव्ह म्हणतो आपण लॉजिकमध्ये त्यानंतर जे सेकंड उरलं ते सेकंड सिम्पल स्टेटमेंट सेकंडली उरलेलं ते सेकंड सिम्पल स्टेटमेंट काय दिसत आहे तर सन रायजेस इन द वेस्ट मग द सन रायजेस इन द वेस्ट जर म्हटलं आपण तर आता यांना सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहू नंतर ट्रुथ व्हॅल्यूजच्याकडे वळू जस्ट मिल्क इज व्हाईट वन सिम्पल स्टेटमेंट देअर फोर याला सिंबॉल देऊ आपण कॅपिटल पी

देर फॉर इट इज नथिंग बट द ट्रू मिन्स वी ऑलवेज से दॅट ट्रुथ वॅल्यू ऑफ पी इज नथिंग बट द कॅपिटल टी ओके त्यानंतर सेकंड एक्झाम्पल द सन सनरायझेस इन द वेस्ट ऑल ऑफ यू नो दॅट द सन सनरायजेस इन द ईस्ट बट या ठिकाणी काय लिहिलं द सन सनरायजेस इन द वेस्ट मग सन सनरायजेस इन द वेस्ट इट इज नॉट ट्रू ओके देअर फॉर वॉट वी कॅन से दॅट इज ट्रूथ व्हॅल्यू इज नथिंग बट द कॅपिटल एफ मी दिस इज नथिंग बट द फॉल्स फर्स्ट इज ट्रू सेकंड इज फॉल्स दॅट इज इट इज ट्रू इट इज फॉल्स आता राहिला प्रश्न सिंबॉलिक फॉर्म द गिवन स्टेटमेंट इन द सिंबॉलिक फॉर्म सिंबॉलिक फॉर्ममध्ये स्टेटमेंट लिहायचं आहे सिंबॉलिक फॉर्ममध्ये स्टेटमेंट लिहायचं असेल तर त्या दोघांना जे सिम्बल नावं दिलेले आहेत त्यांना लिहा फर्स्ट इज मिल्कीज बाईटला सिंबॉल काय दिलेला आहे पी दॅट इज नथिंग बट द पी ओके त्यानंतर राहिला प्रश्न अँड ओन लीव ओके इफेंड ओन लीव्ह इफ ओन लीफसाठी सिम्बॉल असतो या पद्धतीने टू साइडेड एरो दॅट इज पी डबल इम्प्लॉईज क्यू ओके हा झाला अँड ओन लीव आणि शेवटी द ट्रुथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट पूर्णच्या पूर्ण जे स्टेटमेंट आलेलं आहे कंपोज स्टेटमेंट त्याची ट्रूथ व्हॅल्यू आता कॅल्क्युलेट करणार आहे दिस इज नथिंग बॉट द होल कंपाऊंड स्टेटमेंट यांची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला माहीत पाहिजे मग मा या पूर्ण कम्पाऊंड स्टेटमेंटची आपण ट्रूथ व्हॅल्यू आता कॅल्क्युलेट करणार दॅट इज पी डबल इम्प्लाईज क्यू फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी पी इज ट्रू ओके नाव व्हॉट इज द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू क्यू इज फॉल्स देअर फोर इट इज फॉल्स अँड हेन्स लास्टली ट्रू डबल इम्प्लाईज फॉल्स किती येणार आहे अगेन आपल्याला बाय कंडिशनलचा ट्रूथ टेबल माहीत पाहिजे बाय मध्ये काय सांगितलं होतं ज्यावेळेस दोन्हीच्या दोन्ही ट्रूथ व्हॅल्यूज ह्या सेम असतात ओके बाय कंडिशनलचा ट्रूथ टेबल काय सांगतो व्हेनेवर द बौद्ध ट्रू सॉरी बौद्ध स्टेटमेंट्स आर सेम देन इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी इन ऑल अदर केसेस इट इज फॉल्स देअर फॉर वी राईट हियर इट इज नथिंग बट द फॉल्स हेमसीक्यू साठी आपण सॉल्व करणार व्हाईट व्हाइट इपेंड ओनली द सनराइजेस

इफ स्टेटमेंट्स पी कॉमा क्यू आर ट्रू म्हणजे दोन सिंपल स्टेटमेंट दिलेले आहेत पी आणि क्यू ते ऑलरेडी सांगितलेले आहे की त्यांची ट्रुथ व्हॅल्यू ही कॅपिटल टी किंवा ट्रू येते आणि आर आणि अँड आर यस आर फॉल्स त्यांची ट्रूथ व्हॅल्यू ही फॉल्स येते देन डिटर्माइन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स हे सगळेच्या सगळ्या स्टेटमेंट्सच असतात यालासुद्धा स्टेटमेंटच म्हणतात मग या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करणार आहे मग जे जे दिलेलं आहे त्यांना आपण नोट डाऊन करू आधी अस सपोज दॅट पी स्टेटमेंट प्रोवाइड केलेला आहे पी स्टेटमेंट स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला कॅपिटल टी सांगितलेली आहे क्यू स्टेटमेंटसुद्धा दिलेला आहे क्यू स्टेटमेंट इज ऑल्सो प्रोव्हाइडेड इट इज ऑल्सो ट्रू आणि आर आणि यस हे दोन्ही फॉल्स आहेत मग ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला आर आणि यस दिसतील त्या ठिकाणी तुम्हाला फॉल्स व्हॅल्यू टाकायची आर इज फॉल्स अँड यस इज ऑल्सो फॉल्स ओके आता स्टेप बाय स्टेप एक एक एक्झाम्पल आपण घेणार फर्स्ट एक्झाम्पल इज हाऊ टू सॉल्व दिस रिमेंबर दॅट नाऊ फर्स्ट एक्झाम्पल निगेशन ऑफ पी अँड क्यू आर नॉट एस सॉरी नॉट आर ओके हे झालं फर्स्ट एक्झाम्पल याला सॉल्व करताना असे तीन रेषा किंवा इक्वि सिम्बॉल म्हणतो आपण त्याला इक्वि सिम्बॉल देणार ओके मग फर्स्ट इज ज्या ज्या ट्रुथ व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या आहेत ते या ठिकाणी पुटअप करा कॅल्क्युलेशन्स करा आणि अँसर फाइंड आउट करा किंवा ट्रुथ व्हॅल्यू फाइंड आउट करा सिंपल फस्ट एक्झाम्पल इज निगेशन पी अँड क्यू ऑर नॉट आर मग यामध्ये मी निगेशन ऑफ पी तर ची ट्रूथ व्हॅल्यू आलेली दॅट इज कॅपिटल टी ओके okay. अँड अँड जसाच्या तसंच मी समोर कॅरी ऑन करतो आहे त्यानंतर क्यू क्यू इज गिवन क्यू इज नॉ ट्रू देअर फॉर इज ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी ती पण रिप्लेस करतो मधला ऑर कनेक्टिव्ह जसेच्या तसेच आधी म्हणजे ट्रू ऑर निगेशन ऑफ आर आरची ट्रुथ व्हॅल्यू आलेली आहे फॉल्स किंवा ती दिलेली आहे आपल्याला इट इज नथिंग बट द फॉल्स हे फर्स्ट एक्झाम्पल ओके इज लॉजिकली इक्वेलन्ट टू आता सॉल्व करत जा निगेशन ऑफ ट्रू माहिती आहे सर निगेशन ऑफ ट्रू इज ऑलवेज फॉल्स देर फोर इट इज फॉल्स हे मध्ये अँड ॲज इट इज किंवा कंजंक्शन ॲज इट इज इन ब्रॅकेट ट्रू इज अगेन ॲज इट इज ऑर निगेशन ऑफ फॉल्स इज ऑलवेज ट्रू बाय निगेशन निगेशन ऑफ फॉल्स इज ऑलवेज ट्रू बाय ट्रूथ टेबल ऑफ निगेशन ओके मग अगेन धिस फॉल्स अँड केव्हा हे ना माहिती आहे आपण आधी ब्रॅकेट सॉल्व करतो सॉल्व आधी ब्रॅकेटच करणार आहे ट्रू ऑर ट्रू डिजंक्शनच्या ट्रूथ टेबलमध्ये माहिती आहे की डिजंक्शनमध्ये दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असतील तर उत्तर फॉल्स असतं अदरवाईज हे ट्रू असतं मग या ठिकाणी डिजंक्शनमध्ये दोन्हीच्या दोन्हीच ट्रूथ आहेत म्हणजे हे जे ॲन्सर आलेले आहे हे ऑलरेडी दिस इज दिस ट्रूथ व्हॅल्यू ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दिस ट्रू ऑर ट्रू इज ऑलवेज ट्रू देअर फोर मी या ठिकाणी ट्रू रिप्लेस करतो ओके हे आले फॉल्स अँड ट्रू दिस इज नथिंग बट दिस इज दिस एंट्रीज आर इन द कंजंक्शन कंजंक्शनमध्ये माहीत आहे सर्वांना कंजंक्शनमध्ये दोन्ही ट्रू असले तर ट्रू असतो अदरवाईज फॉल्स असतो कंजंक्शनमध्ये सर्वांना माहीत आहे दोन्ही ट्रू असतील तर ट्रू असते अदरवाईज फॉल्स असते पण या ठिकाणी दोन्ही ट्रू नाही आहेत म्हणून ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दिस स्टेटमेंट इज फॉल्स मीन्स द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फर्स्ट स्टेटमेंट इज नथिंग बट द फर्स्ट दिस वॉज द फर्स्ट एक्झाम्पल सेम टाईपमध्ये आपल्याला सेकंड थर्ड अँड फोर्थसुद्धा सॉल्व करायचे यांच्यासाठी ट्रूथ टेबल खूप इम्पॉर्टंट आहेत नंबर टू सेकंड नंबरला सॉल्व करू ते या ठिकाणी पी अँड निगेशन ऑफ आर आर सॉरी अँड निगेशन क्यू आर एस ठीक आहे दिस इज नथिंग बट द लॉजिकली इक्विवेलेंट पी स्टेटमेंट दिलेला आहे इट इज नथिंग बट द ट्रू देअर फॉर मी रिप्लेस करतोय टी अँड आर दिलेला आहे फॉल्स ट्रू अँड इट इज निगेशन ऑफ फॉल्स मध्ये अँड जसाच्या तसाच घ्या निगेशन ऑफ क्यू क्यू कसा दिलेला आहे ट्रू देअर फॉर मी क्यूच्या ऐवजी ट्रू रिप्लेस करतो आहे मधला आर जसाच्या तसाच घ्या यस आपल्याला फॉल्स दिलेला आहे देअर फॉर इट इज फॉल्स ओके आता परत एकदा आधी आपण ब्रॅकेट सॉल्व करणार नंतर पुढे कॅरी ऑन करू फर्स्ट ब्रॅकेटमध्ये आलो तर ट्रू रिमेन्स ॲज इट इज कारण कॅल्क्युलेशन्स नाहीत त्याच्यासोबत आधी याचं निगेशन सॉल्व्ह करणार निगेशन ऑफ फॉल्स ऑलरेडी नो दॅट इट इज ट्रू बाय ट्रू टेबल ऑफ निगेशन अँड निगेशन ऑफ ट्रू निगेशन ऑफ ट्रू इज सर्वांना माहिती इट इज ऑलवेज फॉल्स बाय निगेशन ऑफ अगेन ट्रूथ टेबल ऑफ निगेशन इट इज अगेन ऑर फॉल्स ओके परत एकदा कंजंक्शनमध्ये हा पहिला ब्रॅकेट सॉल्व्ह करू नंतर सेकंड फर्स्ट ब्रॅकेटमध्ये कंजंक्शन दिलेलं आहे आणि कंजंक्शनमध्ये सर्वांना माहीत आहेत दोन्ही व्हॅल्यू जर ट्रूथ व्हॅल्यू जर ट्रू असतील तर कंजंक्शन हे ट्रू असतं अदरवाईज फॉल्स असतं मग या ठिकाणी दोन्हीच्या दोन्ही ट्रूथ व्हॅल्यू जर ट्रू आलेल्या आहेत देर फो इट्स कंजंक्शन इज ट्रू देअर फोर इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टीम ओके अँड रिमेन्स ॲज इट इज अँड रिमेन्स ॲज इट इज अगेन फॉल्स ऑर फॉल्स सर्वांना माहिती आहे डिजंक्शनमध्ये दोन्ही स्टेटमेंट जर फॉल्स असतील तर उत्तर हे फॉल्स असतं अदरवाईज ट्रू फोर नाव इट इज फॉल्स ओके अगेन अगेन इट इज द कंजंक्शन कंजंक्शनमध्ये सगळ्यांना आता सांगितलं की कंजंक्शनमध्ये दोन्ही ट्रू असतील तर ट्रू असतो अदरवाईज फॉल्स असतो मग या ठिकाणी दोन्ही ट्रू दिसतात का नाही आहेत म्हणून मी यांची ट्रूथ व्हॅल्यू लिनाल इट इज कॅपिटल हॅट मिन्स अँसर ऑफ दिस सेकंड

अँड अगेन एज इट इज यस इज ऑल्सो फॉल्स इट इज ऑल्सो फॉल्स मी यांच्या व्हॅल्यूज यांना रिप्लेस केलेल्या आहेत त्या ठिकाणी ओके पीची व्हॅल्यू पी च्या ऐवजी क्यूची व्हॅल्यू क्यूच्या ऐवजी रिप्लेस करा ठीक आहे त्यानंतर इम्प्लिकेशन आहे इम्प्लिकेशनचा सिंबॉल सांगतो की इफ फर्स्ट इज ट्रू सेकंड इज फॉल्स देन इट बिकम्स फॉल्स इन ऑल अदर केसेस इट इज ट्रू मग असं दिसत असेल तर फॉल्स ल अदरवाईज ट्रू ल पण या ठिकाणी तसं आहे का फर्स्ट इज ट्रू सेकंड इज असो ट्रू आपल्याला सेकंड स्टेटमेंट हे फॉल्स पाहिजे होतं पण या ठिकाणी फॉल्स नाही आहे मंगून इट्स अँसर इज नथिंग बट द इट इज कॅपिटल टी ओके डबल इम्प्लिकेशन रिमेन्स हॅज इट इज आधी ब्रॅकेट सॉल्व करून घेत चला नंतर बाकी सॉल्व करायचं फॉल्स अँड फॉल्स माहीत आहे कंजंक्शन आलेलं आहे कंजंक्शनमध्ये दोन्ही ट्रू पाहिजे तरच ट्रू अदरवाईज फॉल्स पण या ठिकाणी दोन्ही ट्रू नाही आहेत म्हणजे से धीस रिमेन्स अगेन फॉल्स अगेन हियर निगेशन ऑफ ट्रू इज निगेशन ऑफ ट्रू इज नथिंग बट द फॉल्स तर फॉर इट इज फॉल्स अगेन डबल इम्प्लिकेशन रिमेन्स ॲज इट इज अगेन निगेशन ऑफ ट्रू इज फॉल्स डबल इम्प्लिकेशन ॲज इट इज अँड फॉल्स इज फॉल्स अँड ऑल्सो वी नो दॅट बाय मध्ये किंवा डबल इम्प्लिकेशनमध्ये दोन्ही स्टेटमेंट जर सेम असतील तर आपण ट्रुथ व्हॅल्यू ही कॅपिटल टी लिहितो किंवा ट्रू लिहितो ओके म्हणजेच या ठिकाणी बाय मध्ये दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट फॉल्स आहेत किंवा सेम आहेत म्हणून आपण त्यांची ट्रूथ व्हॅल्यू ही कॅपिटल टी लिहिणं ओके इट इज बाय ट्रूथ टेबल ऑफ बाय कंडिशनल शेवटचा आणि चौथं एक्झाम्पल इट इज निगेशन ऑफ पी इम्प्लॉईज क्यू अँड आर डबल इम्प्लॉईज एस नो फोर्थ एक्झाम्पल निगेशन पी इम्प्लॉज क्यू अँड आर डबल इम्प्लॉईज एस फक्त मी व्हॅल्यू रिप्लेस करतो इट इज लॉजिकली व्हॅलेंट टू निगेशन ऑफ पी व्हाट इज पी पी इज गिवन ट्रू ओके क्यू काय दिलेलं आहे क्यूसुद्धा ट्रूज दिलेला आहे देअर फोर इट इज ऑल्सो ट्रू अँड आर डबल इम्प्लॉईज यस तर आर आणि यस दोघेही फॉल्स आहेत देअर फोर त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपण पुट करणार बोथार फॉल्स देअरफोर इट इज फॉल्स फॉल्स रहाला प्रश्न आता यांचे कॅल्क्युलेशन ब्रॅकेट आधी सॉल्व्ह करून नंतर बाकीचं सॉल्व्ह करता येईल निगेशन ऑफ ट्रू इज फॉल्स इट इज फॉल्स इम्प्लॉईज ट्रू कंजंक्शन रिमेन्स ॲज इट इज अँड ॲज इट इज पुट तर स्टेटमेंट अशा पद्धतीने दिसेल नंतर निगेशन ऑफ ट्रू इज फॉल्स इम्प्लॉईज ॲज इट इज ट्रू इज ऑल्सो ॲज इट इज अँड अगेन रिमेन्स सेम फॉल्स डबल इम्प्लस फॉल्स माहीत आहे कंडिशनलमध्ये बाय कंडिशनलमध्ये दोन्ही ट्रूथॅल्यूज सेम असतील तर त्यांचा ॲन्सर हे करता ट्रू असतं अदरवाईज फॉल्स ओके अँड हिअर फॉल्स इम्प्लस ट्रू कंडिशनलमध्ये माहीत आहे की कंडिशनलमध्ये फर्स्ट स्टेटमेंट ट्रूच पाहिजे आणि सेकंड स्टेटमेंट फॉल्सच पाहिजे तरच उत्तर हे फॉल्स येतं अदरवाइज ट्रू असतं म्हणजेच या ठिकाणी फॉल्स इम्प्लस ट्रू इज अल्वेज इट इज ट्रू बिकॉज फर्स्ट इज ट्रू सेकंड इज फॉल्स देअर फोर इट इज फॉल्स अदरवाईज ट्रू मग या ठिकाणी सिक्वेन्स हा डिस्टर्ब झालेला आहे फॉल्स आधी आहे ट्रू नंतर आहे म्हणून मी यांचा अन्सर जे आहे ते ट्रू लिहितो मधला कंजंक्शन जसाच्या तसाच इट इज ट्रू अँड ऑलवेज वी नो दॅट कंजंक्शनमध्ये दोन्ही व्हॅल्यू जर ट्रू असतील तर ॲन्सरही नेहमी करता ट्रू असतं हे होतं लास्ट एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल नंबर फोर राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग निगेशन आपण ऑलरेडी घेतलेलंच आहेत निगेशन ऑफ सिंपल स्टेटमेंट सेम टाईपमध्ये परत एकदा निगेशनचे काही एक्झाम्पल्सच घेऊ आपण फर्स्ट फाईस इन्क्रीझेस प्राईस इन्क्रीजेस निगेशन लिहायचं आहे मग निगेशन लिहिण्यासाठी आपण काय करतो की जे सिंपल स्टेटमेंट लिहिलेलं असतं त्यामध्ये नॉट घेतो मग नॉट टा एक्झॅक्टली नॉटला प्रॉपर प्लेसमध्येच ठेवायचं आहे मग प्रॉपर प्लेसमध्ये ठेवत असताना प्राईस इन्क्रीजेसमध्ये हे इन्क्रीजेस जे आलेलं हे वर्ब आलेलं आहे पट वर्बला किंवा क्रियापदाला यश प्रत्यय जोडलेलं आहे मग ज्यावेळेस आपण या वर्बल फॉर्मचे निगेशन लिहितो त्यावेळेस नॉट तर पुट करणारच आहे पण नॉट हे एकदम ॲक्युरेट जागेवरच आलं पाहिजे देअर फॉर प्राईस इनक्रीजेससाठी मला जे हेल्पिंग वर्बची गरज पडणार आहे ती हेल्पिंग वर्ब्स वगैरे मी वापरतो या ठिकाणी इनक्रीजेस तसं क्रियापद किंवा वर्ब जर घेतलं तर इनक्रीज हा वर्ब आहे त्याला प्रत्येक यस किंवा यस पत्ते लागले तर आपण डचचा वापर करत असतो नॉटसाठी म्हणजेच प्राईस डज नॉट इनक्रीज प्राईस इन्क्रीजेसचं निगेशन काय होईल प्राईस डज नॉट इन इनक्रीज हे इंग्लिश ग्रॅमरमध्ये आहे सगळं डू डज डज डीट कधी वापरायचं ओके प्राइस इन्क्रीजेसचं निगेशन मी लिहितोय प्राईस डज नॉट इन्क्रीज वाय वी राईट हियर डज नॉट बिकॉज देअर इज अ यस ओके नाउ सेकंड एक्झाम्पल फॅक्टोरियल झिरो फॅक्टोरियल झिरो इज इक्वस्ट टू वन हे मैथमेटिकल स्टेटमेंट आहे आणि ते ट्रूसुद्धा आहे की फॅक्टोरियल झिरो हा नेहमीकरता वनच असतो पण आपल्याला फक्त निगेशन लिहायचं आहे ट्रूथ व्हॅल्यू वगैरे विचारलेली नाही आहे मग निगेशन लिहायचं तर ज्यावेळेस तुम्हाला सिंबॉलिक फॉर्ममध्ये निगेशन लिहायचाल समजा इक्वल असेल तर त्याचं निगेशन तुम्हाला नॉट इक्वल टू लिहायचं आहे अँड निगेशन ऑफ नॉट इक्वल टू इज ऑलवेज इक्वल टू देअर फॉर फॅक्टोरियल झिरो इक्वल टू चं निगेशन नॉट इक्वल टू देर फोर फॅक्टोरियल झिरो इज नॉट इक्वल्स टू वन अँड सिमिलरली या ठिकाणी तर काही सांगायची गरजच नाही पडणार फाईव्ह प्लस फोर इज नॉट इक्वस टू नाईन इज नॉट इक्वल्स टूचं निगेशन किंवा नॉट इक्वल टूचं निगेशन आत्ता सांगितलं की नॉट इक्वल टू चं निगेशन हे नेहमीकरता आपण इक्वल टूच लिहिणार आहे म्हणजे फाईव्ह प्लस फोर इज इक्वल्स टू नाईन